नमस्कार। श्वसन फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशा काही क्रिया बघणार आहोत की ज्या क्रिया आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला मदत करते। याच्यामध्ये आपण ज्या काही क्रिया बघणार आहोत त्यामध्ये काही श्वसनाचे व्यायाम आहेत, काही शुद्धिक्रिया आहेत, तसेच काही प्राणायाम आहेत। या सर्व क्रिया आपल्या श्वसनाची जी काही कार्यक्षमता आहे ती वाढवण्यासाठी मदत करणार आहेत, त्यामुळे संपूर्ण क्रिया समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका। सर्वप्रथम व्हिडिओ योग्य पद्धतीने समजून घ्या आणि त्याच्यानंतर या व्हिडिओच्या सोबत तुम्ही देखील या क्रिया करू शकता। चला तर मग सुरुवात करूया। आपण श्वसनाचे जे काही क्रिया आहेत, व्यायाम आहेत आणि प्राणायाम आहेत त्या समजून घेण्याची प्रोसेस। अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळत राहावी यासाठी व्हिडिओला लाईक करा, तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व व्हिडिओ इतरांनाही शेअर करा। धन्यवाद। याच्यामध्ये पहिली सर्वप्रथम आपण जी क्रिया करणार आहोत ती म्हणजेच श्वसनाचे काही व्यायाम आहेत जे आपण सुरुवातीला करणार आहोत। याच्यामध्ये दाखवतो बघा, सुरुवातीला दोन्ही हाताचा नमस्कार या पद्धतीने समोर घ्या आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे। नाकाद्वारे श्वास घ्यायचा आहे। आपण नाकाने जेव्हा श्वास घेणार तेव्हा हात बाजूला घ्यायचे आहेत या पद्धतीने, आणि जेव्हा पुन्हा हात आपण समोर घेतो तेव्हा तोंडाद्वारे आपल्याला श्वास सोडायचा आहे। एक क्रिया आहे, सर्वप्रथम मी दाखवतो बघा। मी दीर्घ श्वास घेतला, आता सोडताना तोंडाद्वारे या पद्धतीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे, नाकाने सोडताना तोंडाने या पद्धतीने आपण 5 काउंट करणार आहोत। तयार, रिलॅक्स। या पद्धतीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे। आपण हात जेव्हा बाजूला घेतो त्यावेळी दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हात पुन्हा समोर घेतो तेव्हा तोंडाद्वारे श्वास सोडायचा आहे। ही क्रिया आपल्या श्वसनासाठी मदत करणारे ज्या काही मसल्स असतील आणि जे स्नायू आहेत त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतात। याच क्रियेचे आता दुसरे आवर्तन, पुन्हा तयार, दोन्ही हाताचा नमस्कार समोर, दीर्घ श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, रिलॅक्स। ही झाली आपली पहिली क्रिया। याच्यानंतर श्वसनाच्या व्यायामाची दुसरी क्रिया, यामध्ये आपण दोन्ही हात जे आहेत ते या पद्धतीने छातीवरती अडकवून घेतो। जेव्हा हात आपण वरती घेतो तेव्हा श्वास घ्यायचा आहे आणि पुन्हा जेव्हा छातीवरती परत घेतो तेव्हा तोंडाद्वारे श्वास सोडायचा आहे। हात उलट करत वरती पूर्ण खेचायचे आहेत तेव्हा नाकाद्वारे श्वास घ्या आणि जेव्हा पुन्हा आपण सावकाश हात छातीवरती घेतो तेव्हा आपल्याला तोंडाद्वारे श्वास सोडायचा आहे। दाखवतो बघा एक क्रिया। या पद्धतीने चला, तयार, श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, रिलॅक्स। हे झालं आपलं पहिलं आवर्तन। या पद्धतीने पुन्हा आणखी एक आपण दुसरं आवर्तन करणार आहोत। थोडासा आराम, संपूर्ण शरीर रिलॅक्स। याच क्रियेचे आता आपण दुसरे आवर्तन करणार आहोत। तयार, दोन्ही हात छातीवरती, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद, दीर्घ श्वास नाकाद्वारे घ्या, तोंडाद्वारे सोडा, श्वास घ्या, सोडा,
श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, रिलैक्स। याच्यानंतर आपण पुढची जी काही क्रिया करणार आहोत ती म्हणजेच शुद्धिक्रिया आहे, ती म्हणजेच भस्त्रिका। भस्त्रिकेमध्ये आपण छातीच्या शेजारी या पद्धतीने हात घेतो। जेव्हा आपण हात वरती घेतो तेव्हा दीर्घ श्वास नाकाद्वारे घ्यायचा आहे आणि पुन्हा झटका देऊन आपण हात खाली घेतो तेव्हा श्वास नाकाद्वारेच सोडायचा आहे। दाखवतो बघा एक क्रिया मी। सर्वप्रथम समजून घ्या, डोळे बंद, या पद्धतीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि झटका देऊन श्वास बाहेर टाकायचा आहे। चला आपण तयार व्हा। श्वास घ्या, सोडा, 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 रिलॅक्स। याच्यानंतर भस्त्रिका दुसरं आवर्तन तयार। दोन्ही हाताची मुठी बंद, हात छातीच्या शेजारी, दीर्घ श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, रिलॅक्स। या क्रियेमध्ये आपण जेव्हा हात वरती घेतो तेव्हा हाताचे जे बोटे आहेत ती खुली करायची आहेत, पुन्हा जेव्हा आपण हात झटका देऊन खाली घेतो तेव्हा मुठी बंद करायची आहे। याच्यानंतर तिसरी क्रिया आपण जी बघणार आहोत ते म्हणजेच दीर्घश्वसन। दीर्घश्वसन कशा पद्धतीने करावे, दीर्घश्वसनाचे कोणकोणते फायदे आहेत या संदर्भात वरती आय बटनमध्ये जो व्हिडिओ दिलेला आहे तो पाहून घ्या। यामध्ये दीर्घश्वसनाची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये दिलेली आहे। दीर्घश्वसन आपण करणार आहोत ते म्हणजेच एकास एक प्रमाणानुसार, म्हणजे चार अंकात आपण श्वास घेणार आणि चार अंकामध्ये आपण श्वास सोडणार आहोत। याच्यामध्ये दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा करायची आहे। सुरुवातीला एक आवर्तन मी दाखवतो बघा। पाठीचा कणा आपण ताट ठेवतो, चार अंकामध्ये आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे, जितका श्वास घेणं शक्य आहे तितका, आणि तोच चार अंकामध्ये सावकाश पुन्हा सोडायचा आहे। एक आवर्तन बघा, मी चार अंकात सर्वप्रथम श्वास घेतोय, हा मी चार अंकात श्वास घेतला, आता सावकाश चार अंकात सोडणार आहे। सेम याच पद्धतीने पुन्हा चार अंकात श्वास घ्यायचा आहे, सोडताना तो चार अंकात सावकाश सोडायचा आहे। ही क्रिया करत असताना मी तुम्हाला काउंट देणार आहे, त्या काउंटच्या आधारे तुम्ही चार अंकामध्ये श्वास घ्या आणि चार अंकामध्येच सोडायचं आहे। ओके, तयार। दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद, श्वास घ्या, एक दोन तीन चार, श्वास सोडा, एक दोन तीन चार, श्वास घ्या, एक दोन तीन चार, श्वास सोडा, एक दोन तीन चार, श्वास घ्या, एक दोन तीन चार, श्वास सोडा, एक दोन तीन चार, श्वास घ्या, एक दोन तीन चार, श्वास सोडा, एक दोन तीन चार, श्वास घ्या, एक दोन तीन चार, श्वास सोडा, एक दोन तीन चार, रिलॅक्स। हे झालं दीर्घश्वसनाचं पहिलं आवर्तन म्हणजेच एकास एक प्रमाणानुसार। याच्यातील दुसरं आवर्तन आपण आता करणार आहोत ते म्हणजेच एकास दीड प्रमाणानुसार। एकास दीड प्रमाणामध्ये आपण चार अंकामध्ये श्वास घेणार आहोत आणि तो सोडताना मात्र थोडासा वाढवणार आहोत, म्हणजे सहा अंकापर्यंत सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे।
एक क्रिया दाखवतो बघा, पाठीचा कणा ताठ आहे माझा, डोळे बंद, मी चार अंकात सर्वप्रथम श्वास घेतोय, हा चार अंकात दीर्घ श्वास घेतला, आता तो सहा अंकापर्यंत सोडतोय, पुन्हा एकदा बघा, चार अंकात श्वास घेतला, सहा अंकात श्वास सोडला। या पद्धतीने आपण एकाच दीड प्रमाणानुसार दीर्घश्वसन करणार आहोत। या दीर्घश्वसनाची संपूर्ण माहिती जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेली आहे, दीर्घश्वसनासंदर्भात जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पूर्ण त्या संपूर्ण व्हिडिओची माहिती आहे, तो बघून घेतल्यानंतर दीर्घश्वसन काय आहे, त्याचे फायदे कोणते आहेत आणि त्याचे तिन्ही प्रकार कसे करावेत हे देखील तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल। चला तुम्ही तयार व्हा, दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद, एकाच दीड प्रमाणानुसार आपण दीर्घश्वसन करणार आहोत। श्वास घ्या, एक दोन तीन चार, श्वास सोडा, एक दोन तीन चार पाच सहा, श्वास घ्या, एक दोन तीन चार, श्वास सोडा, एक दोन तीन चार पाच सहा, श्वास घ्या, एक दोन तीन चार, श्वास सोडा, एक दोन तीन चार पाच सहा, श्वास घ्या, एक दोन तीन चार, श्वास सोडा, एक दोन तीन चार पाच सहा, श्वास घ्या, एक दोन तीन चार, श्वास सोडा, एक दोन तीन चार पाच सहा, रिलॅक्स। हे झालं आपलं दीर्घश्वसन। या पद्धतीने आपण याच्यातीलच तिसरं आवर्तन देखील करू शकतो, ते म्हणजेच एकास दोन प्रमाणानुसार, ज्यामध्ये आपण चार अंकात श्वास घेतो आणि आठ अंकापर्यंत तो श्वास सोडण्याचा प्रयत्न करतो। जेव्हा आपण हे पहिली दोन आवर्तने चांगल्या पद्धतीने सराव करतो तेव्हा तिसऱ्या आवर्तनापर्यंत किंवा तिसरा जो प्रकार आहे त्यामध्ये देखील आपण श्वसन करू शकता। याच्यानंतर पुढची चौथी क्रिया आपण जी बघणार आहोत ती म्हणजेच प्राणायाम आहेत। याच्यामध्ये दोन प्राणायाम आहेत, एक आहे सूर्यभेदी आणि एक आहे चंद्रभेदी प्राणायाम। सुरुवातीला आपण सूर्यभेदी प्राणायाम म्हणजे काय समजून घेणार आहोत आणि ती जी काही क्रिया आहे ती केल्यानंतर चंद्रभेदी प्राणायाम त्याच्यानंतर करणार। सूर्यभेदी प्राणायाममध्ये आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेतोय आणि डावीने सोडतोय, म्हणजे श्वास घेण्याची क्रिया उजवीने करतोय आणि सोडण्याची क्रिया डाव्या नाकपुडीने करतोय, याला म्हणतात सूर्यभेदी प्राणायाम। कारण आपली उजवी जी नाकपुडी आहे तिला सूर्यनाडी म्हणतात आणि डावी नाकपुडी आहे तिला चंद्रनाडी म्हणतात। सर्वप्रथम आपण सूर्यभेदी प्राणायाम कशा पद्धतीने करावा ते बघणार आहोत। सुरुवातीला मी दाखवतो, याच्यासाठी आपण उजवा जो हात आहे त्या उजव्या हाताची आपण प्रणव मुद्रा बांधतो। प्रणव मुद्रेमध्ये आपण काय करतो तर अंगठ्या शेजारील जे बोट आहे तर्जनी आणि मध्यमा ही दोन बोटे आपण या पद्धतीने फोल्ड करतो। करंगळी आणि अनामिका या पद्धतीने स्थिर ही जी आहे हिला म्हणतात प्रणव मुद्रा। आणि या पद्धतीने उजवी नाकपुडी बंद करण्यासाठी आपण अंगठ्याचा उपयोग करतो आणि डावी नाकपुडी बंद करण्यासाठी करंगळी किंवा त्याच्या शेजारील जे बोट आहे तिचा उपयोग करून घेतो। तर सुरुवातीला मी तुम्हाला सूर्यभेदी जो काही प्राणायाम आहे तो दाखवतोय बघा। याच्यामध्ये मी उजव्या नाकपुडीने श्वास घेतोय चार अंकामध्ये, हा उजवीने मी चार अंकात श्वास घेतला, आता डाव्या नाकपुडीने चार अंकात सोडतोय। पुन्हा डावी नाकपुडी बंद घेताना उजवीनेच घेतोय बघा मी, सोडताना पुन्हा सावकाश डाव्या नाकपुडीने सोडायचं आहे। इथे देखील आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण फुफ्फुसे भरेपर्यंत आपल्याला श्वास उजव्या नाकपुडीने आत घ्यायचा आहे, सोडताना तो डाव्या नाकपुडीने सोडायचा आहे। म्हणजे ज्या पद्धतीने आपण दीर्घ श्वसनामध्ये
पोट भरून पूर्ण जितका आपल्याला हवा आतमध्ये घेणं शक्य आहे तितकी घेतली. त्याच पद्धतीने इथे देखील चार अंकामध्ये दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडताना तो उजवीने सोडायचा आहे. तयार? डाव्या हाताची ज्ञानमुद्रा, उजव्या हाताची प्रणवमुद्रा, पाठीचा कणा ताठ, डावी नाकपुडी बंद, उजवीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे चार अंकामध्ये. उजव्या नाकपुडीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, डावीने सोडा, एक दोन तीन चार, उजव्या नाकपुडीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, डावीने सोडा, एक दोन तीन चार, उजवीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, डावीने सोडा, एक दोन तीन चार, उजवीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, डावीने सोडा, एक दोन तीन चार, उजवीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, डावीने सोडा, एक दोन तीन चार, उजवीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, डावीने सोडा, एक दोन तीन चार, रिलॅक्स. हा झाला सूर्यभेदी प्राणायाम. याच्यानंतर आपण दुसरा प्राणायाम जो बघणार आहोत चौथ्या क्रियेमधीलच, तो म्हणजे चंद्रभेदी. आता आपण याच्या उलट करणार आहोत, म्हणजे डाव्या नाकपुडीने श्वास घेणार आणि उजवीने सोडणार. श्वास घेण्याची क्रिया डावीने करणार, सोडण्याची क्रिया उजवीने. इथे देखील दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दाखवत बघा, सेम उजव्या हाताची प्रणवमुद्रा, चंद्रभेदी प्राणायाम करतोय मी. उजवी नाकपुडी माझी बंद आहे, डावीने चार अंकात श्वास घेतोय बघा. आता डावी नाकपुडी बंद, उजवीने सोडतोय चार अंकात. पुन्हा डावीने घेतोय, उजवी बंद आहे, सोडताना उजवीने सोडा. ओके, या पद्धतीने आपण पुढचा जो प्राणायाम करणार आहोत तो म्हणजेच चंद्रभेदी. चंद्रभेदीसाठी तयार, पुन्हा उजव्या हाताची प्राणमुद्रा, उजवी नाकपुडी बंद, डोळे बंद, डावीने श्वास घ्यायचा आहे, डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, उजवीने सोडा, एक दोन तीन चार, डावीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, उजवीने सोडा, एक दोन तीन चार, डावीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, उजवीने सोडा, एक दोन तीन चार, डावीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, उजवीने सोडा, एक दोन तीन चार, डावीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, उजवीने सोडा, एक दोन तीन चार, रिलॅक्स. याच्यानंतर पुढची पाचवी आपण जी काही क्रिया करणार आहोत त्याच्यामध्ये आपण ध्वनियोग किंवा नादयोग म्हणतो. यामध्ये आपण अकार, उकार आणि मकार या तीन ज्या काही ध्वनी आहेत त्या आपण त्यांचा उच्चार करणार आहोत आणि त्याच्यासोबतच आपण दीर्घ श्वसनाची त्याला जोड देणार आहोत. यामध्ये पहिला जो आपण उच्चार करणार आहोत तो म्हणजेच अकार ध्वनी. सर्वप्रथम एक आवर्तन मी तुम्हाला दाखवतो बघा. याच्यामध्ये देखील आपण पाठीचा कणा ताठ ठेवून बसणार आहोत. दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा आहे. सर्वप्रथम दीर्घ श्वास घेतोय बघा मी. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर फक्त अ जो ध्वनी आहे त्याचाच उच्चार करायचा आहे श्वास सोडताना. अ पूर्ण श्वास बाहेर टाकेपर्यंत आपल्याला फक्त अ चा उच्चार करायचा आहे. पुन्हा आपण दीर्घ, एक आपला आवर्तन झाल्यानंतर पुन्हा आपण दीर्घ श्वास घेतो
आणि सावकाश श्वास सोडत अ चा उच्चार करायचा आहे। आणि जेव्हा आपण अ चा उच्चार करणार तेव्हा संपूर्ण लक्ष पोटावरती केंद्रित करा, कारण त्या ठिकाणी कंपने जी आहेत ती निर्माण होतात, त्यांच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे। पुन्हा एकदा दाखवतो बघा, दुसरं एक आवर्तन, त्याच्यानंतर आपण सर्वजण सोबत तीन आवर्तने करणार आहोत। मी एक दीर्घ श्वास घेतोय आणि श्वास घेतल्यानंतर अ चा उच्चार अ टाकेपर्यंत या पद्धतीने। आणि प्रत्येक क्रियेच्या वेळी आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे। आपण तीन आवर्तने करणार आहोत। पाठीचा कणा ताठ, डोळे बंद, एक दीर्घ श्वास घ्या अ प्रत्येक वेळी पोटावरती लक्ष, पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या अ पुन्हा एकदा तिसरं आवर्तन अ याच्यामुळे आपलं दीर्घश्वसन जे आहे ते इम्प्रूव्ह होण्यास मदत होते। तसेच आपण जो श्वास आतमध्ये घेतो तो अदीर्घ काळ उच्चार करत असल्यामुळे श्वास जो आहे तो हवा आपण फुफ्फुसामध्ये दीर्घकाळ साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो। याच्यानंतर याच्यातीलच दुसरी जी काही क्रिया आहे ती म्हणजेच उकार ध्वनी, म्हणजे आता सेम यासारखीच दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना आपल्याला ऊचा उच्चार करायचा आहे। आणि यावेळी मात्र लक्ष आपले छातीचा जो भाग आहे त्यावरती केंद्रित करायचा आहे, कारण ऊचा आपण उच्चार जेव्हा करतो तेव्हा कंपने छातीच्या भागावरती आपल्याला निर्माण होतात। एक क्रिया दाखवतो बघा मी, पाठीचा माझा कणा ताट आहे, डोळे बंद आहे, दीर्घ श्वास घेतोय मी बाहेर जाईपर्यंत आपल्याला दीर्घ उच्चार करण्याचा प्रयत्न करायचा आहे। जितका तुम्हाला दीर्घ करण्याचा प्रयत्न करता येईल तितका दीर्घ करा। चला तयार, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद, एक दीर्घ श्वास घ्या कंपने छातीवरती निर्माण होतात त्याच्यावरती लक्ष ओ तिसरं आवर्तन पुन्हा दीर्घ श्वास ओ या पद्धतीनेच तिसरी जी याच्यातील क्रिया आहे ती म्हणजेच मकार ध्वनी। यामध्ये आपण म चा उच्चार करणार आहोत, मात्र बघा इथे आपण जेव्हा अ चा उच्चार केला तेव्हा आपलं तोंड जे आहे ते जास्तीत जास्त ओपन असतं, ऊचा उच्चार करताना ओठ थोडेसे गोल होतात, म चा उच्चार करताना मात्र आपण ओठ जे आहेत एकमेकांवरती ठेवणार आहोत। आणि भ्रामरीमध्ये जसं आपण आवाज काढतो त्याच पद्धतीने हा जो आहे तो ध्वनी आपल्याला काढायचा आहे। एक आवर्तन मी दाखवतो बघा, सुरुवातीला मी दीर्घ श्वास घेतोय या पद्धतीने मकार ध्वनी आपल्याला काढायचा आहे तीन वेळा।
आणि संपूर्ण लक्ष आता आपली जी काही मान आहे, मान आणि डोक्यावरती केंद्रित करायचे आहेत, कारण की कंपने या ठिकाणी निर्माण होतात, त्याच्यावरती लक्ष. एक दीर्घ श्वास घ्या. पुन्हा एक दीर्घ श्वास. रिलॅक्स. याच्यानंतर पुढची जी काही क्रिया आहे ती म्हणजेच आपण ओंकार जो आहे, ओमचा जो काही उच्चार आहे तो ध्वनी करणार आहोत 5 वेळा. यामध्ये देखील प्रत्येक वेळी आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा, जितकी हवा आतमध्ये घेणे शक्य आहे तितकी दीर्घ श्वासाद्वारे आपण आतमध्ये घ्यायची आहे आणि सोडताना ओम जो आहे त्याचा उच्चार करणार आहोत. आणि हा उच्चार करत असताना आपण अ उ आणि म हे जे 3 ध्वनी घेतलेले आहेत त्याच पद्धतीने करणार आहोत. सर्वप्रथम थोडासा अचा उच्चार, मग तोच उमध्ये कन्वर्ट होणार आणि उचा उच्चार करत करत आपण ममध्ये जाणार आहोत. एक ओमचा उच्चार मी दाखवतो, बघा या पद्धतीने करायचा आहे. आणि जितका ओम आपल्याला दीर्घ करता येईल, म्हणता येईल, तितका दीर्घ म्हणायचा आहे. या पद्धतीने प्रत्येक वेळी दीर्घ श्वास घ्यायचा आहे. अ उ आणि म या 3 वर्णांच्या आधारे ओमचा उच्चार करायचा आहे. तयार, पाठीचा कणा ताट, डोळे बंद, दीर्घ श्वास घ्या. अ एक वेळी दीर्घ श्वास घ्या. अ पुन्हा एकदा दीर्घ श्वास. अ या पद्धतीने या सर्व क्रिया तुम्ही दिवसातून किमान 1 वेळा, जेव्हा आपण सकाळ किंवा संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कराल. तेव्हा हळूहळू आपल्या फुफ्फुसांची जी काही कार्यक्षमता आहे, श्वसनाचे जे सर्व इंद्रिय आहे त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. तसेच या सर्व क्रिया आपलं जे दीर्घ श्वसन आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील मदत करतात आणि त्यामुळे आपले प्राणायाम देखील अधिक प्रभावी होण्यासाठी मदत होते. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.